ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोलीत कडकडीत बंद, निषेध सभा घेऊन केंद्र सरकार विरोधात केली निदर्शने। पुलाची शिरोली येथे कडकडीत बंद पाळून निषेध सभा घेऊन केंद्र सरकार विरोधात निदर्शने केली। भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पुलाची शिरोली येथे लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभा घेण्यात आली। या सभेमध्ये सरपंच शशिकांत खवरे, बाजीराव सातपुते, महेश चव्हाण यांची भाषणे झाली। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी बोलताना सरपंच खवरे म्हणाले, जोपर्यंत केंद्र सरकार शेतकरी विरोधी कायदा मागे घेणार नाही तोपर्यंत माझा शेतकरी माझे गाव या आंदोलनामध्ये सहभागी राहणार आहे असं सांगितलं। शिरोली येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार 100% बंद करण्यात आले होते। यावेळी उपसरपंच सुरेश यादव, राजकुमार पाटील, महेश चव्हाण, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, राजू सुतार, दीपक यादव, रंगराव उन्हाळे, राहुल खवरे, तात्यासो उन्हाळे, विनायक पाटील, संजय करपे, बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित होते। महानकर न्यूज साठी पुलाजी शिरोलीहून कुबेर हंकारे।